कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आता विरोचकाकडे शक्ती नाहीये, तो आपल्याला जेलमध्ये राहायची गरज नाहीये ना. आता बिंदास जगायचं. तसं नाहीये ते. विरोचक शक्तीहीन झाला ह्याचा अर्थ आपण आनंद साजरा करायचा असं होत नाही. माझं सगळ्यांना एवढंच सांगणं आहे, डोकी शांत ठेवा, स्पेशली तू. हे बघा बाबा, मी त्या बाईचा फालतूपणा अजिबात सहन करणार नाही. तेजस, कोणीही काहीही सहन करायचं नाहीये, फक्त सगळ्यांनी अलर्ट राहायचं एवढंच. कारण असं सुद्धा होऊ शकतं की विरोचकाची शक्ती गेली आहे, त्यामुळे तो आता आणखी आक्रमक होईल. पण आपण फाईट करू ना. हो, आणि निदान सडेतोड उत्तर तरी देऊया. हो काकू, पण जे काही कराल ना ते सगळं सांभाळून. हो. नाही नाही, मी तो मस्त विरोचकाला बघत होई. अल्गुनी, अरे वा, राजाध्यक्षांची जत्रा भरली वाटत नेहमीप्रमाणे. चला, मी पण सामील होते, नाश्ता करते तुमच्या बरोबर. इथे जागा नाहीये, तुझ्याकरता तर नाहीच. गेट आउट. याला म्हणतात आधीच विजयाचा आनंद साजरा करणं. नेत्रा, सांगितलं नाहीस का तुझ्या सैन्याला त्या छोट्या छोट्या आनंदाने हुरळून जाऊ नये म्हणावं? नाही, पण बरोबरच आहे, साधी माणसं आहेत, अगदीच साधारण, छोटे छोटे आनंद साजरे करणारच. मग तोंडावर पडणार, भरडत बसणार, बिंडो आणखी काय करू शकतात ना. तस झालंय, पण विरोचकाची शक्ती गेली म्हणून हुरळून जाऊ नका. विरोचकाला शक्ती मिळाली की बिळात लपून बसता, आणि शक्ती गेली की फुशारक्या मारायला लागता. माझी वशीकरणाची शक्ती गेली त्यानंतर तुम्ही असेच वागलात माझ्या बरोबर, इथे बसू दिलं नाही. पण लक्षात येत आहे का तुमच्या, माझी वशीकरणाची शक्ती गेली आणि मला प्रतिबिंब निर्माण करण्याची शक्ती मिळाली. आताही असंच होणार. ही शक्ती जरी गेली असली तरी मला नवीन शक्ती मिळणार. मी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही नवीन मिळणारी शक्ती आधीच्या दोन्ही शक्तींपेक्षा जास्त घातक असेल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.